मित्रो या ज्या लाईफ स्टाईलच्या सेशन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सगळ्यात महत्वाचा प्रश्न कंपनी म्हणजे काय आहे किंवा ही कंपनी आपली नेटवर्क कंपनी आहे का ही एम एल एम कंपनी आहे का किंवा ही साखळी पद्धत आहे का ही चेन सिस्टीम आहे का या सगळ्या गोष्टींचं उत्तर आहे मित्र हो ही नाही आहे इथे तुम्हाला फक्त बघायचं आहे जाहिराती हा प्युअर ऍड व्ह्यू बिझनेस आहे सेल्फ ऍड व्ह्यू म्हटलं तरी चालेल स्वतः जाहिराती बघून तुम्ही इथे पैसा मिळवू शकता तुम्हाला इथं लोकांना आणणं कंपल्शन नाही किंवा गरजेचं नाही आहे मित्र हो ही साखळी पद्धत नाही आहे हा चेन सिस्टीम नाही आहे ई एम एल एम नाही किंवा हा नेटवर्क मार्केटिंग नाही आहे हा प्युअर ऍड ह्यू बिझनेस आहे ज्या लाईफस्टाईल ही, ही कंपनी लंडनला वन कॅनडा स्क्वेअर नावाची बिल्डिंग आहे इथं कंपनीचे हेड ऑफिस आहे त्याच्यानंतर कंपनी आहे मार्केटमध्ये दोन हजार सोळा पासून वेगवेगळ्या प्रोजेक्ट मध्ये काम करते मॅगझिन्स आहे त्याच्यानंतर सेल प्रॉपर्टीज आहे त्याच्यानंतर परचेस प्रॉपर्टीज आहे क्लब्स आहेत रेंटेड प्रॉपर्टीज आहेत या सगळ्या वेगवेगळ्या विषयामध्ये कंपनी गेले दोन हजार सोळा ते काम करते एप्रिल दोन हजार मध्ये कंपनीने हे प्रपोजल लॉन्च केलेलं आहे ज्या प्रपोजी कंपनीनं हे प्रपोजल लॉन्च करून फक्त आपल्याला सहा ते सात महिने झालेले आहेत सहा ते सात महिन्याचं छोटं बाळ आहे म्हणलं तरी काय हरकत नाही आणि याच्यामध्ये कंपनीनं आपल्याला जाहिराती बघण्याचा व्यवसाय दिलेला आहे जाहिराती बघण्याचा इन्कम दिलेला आहे बऱ्याच लोकांना वाटेल की जाहिराती बघण्यासाठी इन्कम मिळतो का किंवा जाहिराती बघण्यासाठी इन्कम कसा मिळेल तर मित्र हे शक्य आहे का तर हे शंभर टक्के शक्य आहे हा बिझनेस नवीन नाही हा बिझनेस फार जुना आहे एकोणीशे अठ्ठ्याण्णव पासून मार्केटमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं चालला होता जसं मार्केटला सोशल मार्केटिंग ऍप आल्या व्हॉट्सअप फेसबुक युट्यूब ह्या ज्या वेळेला आल्या त्यावेळेपासून ची क्रेज कमी झाली याच व्यवसायाला ज्या लाईफस्टाईल या, ला, लाई या कंपनीने एका चांगल्या नवीन व्यवसायाचं रूप देऊन आपल्या समोर प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केला आहे मित्र यामध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी ज्या मित्रांनी तुम्हाला इथं कॉल केलेला आहे त्या मित्रांनी लिंक पाठवली असेल किंवा माझी लिंक तुम्हाला आली असेल त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन होईल रजिस्ट्रेशन कसं करायचं याचा एक व्हिडिओ छोटासा आपण युट्यूबला अपलोड केलेला आहे त्याच्यामध्ये तो व्हिडिओ तुम्ही रेफर करू शकता त्या व्हिडिओच्या आधारावरती तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं सोपं जाईल तरीही इथं रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला चारच गोष्टींची माहिती द्यायला लागते त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव तुमची जन्मतारीख त्याच्यानंतर तुमचा ईमेल आयडी तुमचा मोबाईल नंबर ह्या चार गोष्टी महत्वाच्या आहेत इतर रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला वयाची अठरा वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे अठरा वर्षाच्या वर अगदी वय तुमचं शंभर जरी असेल तरीही तुम्ही रजिस्ट्रेशन करण्यासाठी पात्र आहात तुम्हाला इथं कोणत्याही प्रकारचं टेन्शन येणार नाही रजिस्ट्रेशन केल्यानंतर मित्र हो। तुम्हाला या सिस्टीमधे लॉग इन होण्यासाठी युजर आयडी आणि पासवर्ड वापरून तुम्ही लॉग इन करू शकता लॉग इन झाल्यानंतर कंपनीनं दिलेले तुम्हाला तीन इन्कम इथे दिसतील पहिले दोन इन्कम जे दिलेले आहेत हे कंपनीनं फ्री इन्कम दिलेले आहेत आणि तिसरा इन्कम जो दिलेला आहे हा इन्कम पेड दिलेला आहे पहिले दोन मध्ये पहिला इन्कम दिलेला आहे आपल्याला सेल्फ ऍड व्यू इनकम तुम्ही तुमच्या तुम्ही ज्या जाहिराती बघणार आहात त्या त्याला सेल्फ ऍड व्ह्यू इन्कम म्हटलं जातं तो तुम्हाला दिलेला आहे कंपनीने एक हजार युरो याला कंपनीने एक नाव दिलेलं आहे ते म्हणजे पोटेन्शियल इन्कम हा पोटेन्शियल इनकम जो आपल्याला दिलेला आहे मित्र हा जाहिराती बघण्यासाठी इन्कम दिलेला आहे जाहिराती बघण्यासाठी कंपनीने आपल्याला एक हजार युरो एक वर्षासाठी दिलेले आहेत आता एक हजार युरो म्हणजे इंडियन करन्सीमध्ये जर कन्वर्ट केलं तर जवळपास पंच्याऐंशी रुपये होतात मित्र हो एक हजार युरोचं जर आपण बाय फर्गेशन केलं तीनशे पासष्ट दिवसांमध्ये आपण डिवाइड बाय जर केलं एक हजार युरोला तीनशे पासष्ट दिवसांनी भागलं तर आपल्याला आपल्याला जवळपास डेली दोन पॉईंट चौऱ्याहत्तर युरोचा इन्कम मिळणार आहे डेली दोन पॉईंट चौऱ्याहत्तर युरो म्हणजे आपल्या इंडियन करन्सीमध्ये जवळपास दोनशे तीस ते दोनशे चाळीस रुपये पर डे आपल्याला जाहिराती बघण्यासाठी मिळणार आहेत याच्यामध्ये आपल्याला ज्या जाहिराती बघायच्या आहेत ह्या दिवसाला साठ जाहिराती बघायच्या डेली साठ जाहिराती या जाहिराती आपल्याला चोवीस तासामध्ये कधी बघता येतील चोवीस तासामध्ये तुम्हाला हे साठ जाहिराती बघायची आहेत प्रत्येक जाहिरातीचा कालावधी हा कमीत कमी दहा सेकंद असेल दहा सेकंदाची एक जाहिराती बघितल्यानंतर कंपनी आपल्याला पर जाहिरातीला चार रुपये देणार आहे चार गुणिले जर साठ केलं तर जवळपास दो दोनशे चाळीस दिवसाला दिलेला आहे त्याच पद्धतीनं मित्र हो महिन्याला याचा इन्कम जो होतो सात हजार दोनशे पन्नास रुपये आपल्याला या जाहिराती बघण्यासाठी आणि वर्षाला कंपनीनं आपल्याला दिलेला आहे पंच्याऐंशी हजार रुपये या साठ जाहिराती बघायच्या म्हटल्या तर आठ ते नऊ मिनिट इतका कालावधी पुरेसा होतो तरी पण आपल्याकडं नेटवर्क इश्यू असू शकतो आपल्याकडं टॉवरचे प्रॉब्लेम रेंजचे प्रॉब्लेम असू शकतात ते फोर त्याच्यानंतर थ्री जी फोर जीचा चा असू शकतो असं जरी विचार केला तरीही एक जाहिरात बघायला जर आपल्याला एक मिनिट लागला तरीही मित्र आपल्या ह्या जाहिराती ज्या बघून आपल्याला एक मिनिटाच्या हिशोबाने जर विचार केला तर साठ मिनिटं लागतील आपल्याला जाहिराती बघायला साठ जाहिराती बघायला आपल्याला दोनशे चाळीस रुपये मिळणार आहेत मित्र दिवसातले जवळपास अठरा ते एकोणीस तास आपल्या हातात मोबाईल असतो अठरा एकोणीस तासामध्ये आपण व्हॉट्सअप फेसबुक युट्यूब सारख्या गोष्टी याच्यावरती नेहमी फॉलो करत बसलेलो असून त्याच्यामध्ये आपण तासन तास घालवतो एवढे तास घालवून आपल्याला एक रुपया सुद्धा अर्निंग झालेला आहे यातला जर आपल्याला एक तास युटिलाइज करून तुम्हाला जर दिवसाला दोनशे चाळीस रुपये मिळाले तर मित्र यासारखी मोठी संधी आज तुमच्याकडे नसणार आहे तर मित्र आपल्याला आपल्याला इथं जाहिराती बघण्यासाठी जो इन्कम मिळणार आहे तो या पद्धतीने मिळणार आहे त्याच्यानंतर कंपनीनं आपल्याला दुसरा जो इन्कम दिलेला आहे तो म्हणजे शेअरचा इन्कम कंपनी जी आहे ही कंपनी पब्लिक लिमिटेड कंपनी आहे ज्या लाईफस्टाईल लिमिटेड असं कंपनीचं नाव आहे पब्लिक लिमिटेड कंपनी म्हणजे हे मित्र तुमची आमची कंपनी आहे कंपनीनं रजिस्ट्रेशन करता तुम्हाला जवळपास पन्नास युरोचे शेअर्स आपल्याला फ्री दिलेले आहेत सर्वांना कारण का तुम्ही कंपनीच्या सिस्टीमवरती विश्वास ठेवताय म्हणून कंपनीने जवळपास पन्नास युरोचे शेअर्स म्हणजे इंडियन करन्सी मध्ये मित्र हो जवळपास चार हजार दोनशे पन्नास रुपयाचे शेअर्स आपल्याला कंपनीने फ्री दिलेले आहेत चार हजार दोनशे पन्नासचे जे शेअर्स आहेत हे तुम्ही एक जानेवारी सेल करू शकता इतकं जबरदस्त आपल्याला कंपनीने सिस्टम दिलेलं आहे या सिस्टमच्या माध्यमातून तुम्हाला शेअर्स घेता येतील विकता येतील त्याच्यानंतर तुम्ही होल्ड करून ठेवू शकता हा विषय तुमच्यासाठी राहील कंपनीनं क्रिप्टो करन्सी मध्ये या शेअर्सच्या माध्यमातून एंट्री केलेली आहे कंपनी लंडन स्टॉक एक्सचेंजला रजिस्टर्ड झालेली आहे लवकरच आपला शेअर्स मार्केटला लिस्टेड होईल लिस्टेड झाल्यानंतर आपल्याला हे शेअर्स मार्केटमध्ये डिस्ट्रीब्युट करता येतील या पद्धतीने कंपनीनं आपल्याला दुसरा इन्कम दिलेला आहे जो शेअरचा इन्कम आहे हा फ्री इन्कम दिलेला आहे मित्रो तिसरा इन्कम जो दिलेला आहे तो म्हणजे लाईफस्टाईल बोनस लाईफस्टाईल बोनस मित्रो हा आपल्याला कंपनीनं पर मंथ दिलेला आहे पर मंथ म्हणजे काय तर आपल्याला तुमचा जो जाहिराती बघण्याचा इन्कम येईल याच्यामधून कंपनी काही इन्कम प्रत्येक महिन्याला राखून ठेवेल तो इन्कम राखून ठेवल्यानंतर त्याच्यामधून तुमचं कंपनी लाईफस्टाईल पॅकेज ऍक्टिव्हेट करेल लाईफस्टाईल जे पॅकेज ऍक्टिव्हेट होईल याच्यामध्ये कंपनी तुम्हाला पर मंथ दहा डिजिटल मॅगझिन्स आपल्याला प्रोव्हाइड करणार आहे दहा डिजिटल मॅगझिन्स जी प्रोव्हाइड करेल याच्यामध्ये ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये जगामधल्या सगळ्या नवीन नवीन प्रोसेस नवीन कायदे नवीन ज्या जाग ज्या काय गोष्टी असतील यांची पूर्ण माहिती आपल्याला मिळणार आहे त्याचबरोबर तुमचं जसं लाईफस्टाईल पॅकेज ऍक्टिव्हेट केलं जाईल तशाच पद्धतीनं तुमच्या खाली जेवढी लोक असणार आहेत तुमच्या प्रत्येक लेवलला म्हणजे एक लेवल पासून ते सात लेवलपर्यंत जेवढे लोक असणार या प्रत्येक व्यक्तीवर आपल्याला याच पद्धतीनं लाईफस्टाईल पॅकेज ऍक्टिव्हेट केलं जाईल आणि हे जे लाईफस्टाईल पॅकेज ऍक्टिव्हेट होईल या लाईफस्टाईल पॅकेजवरती कंपनीनं तुम्हाला तुमच्यापासून सात लेवलपर्यंत पहिल्या लेवलला जे लोक असतील तुमच्या त्यांचं पर पर्सन आणि पर मंथ आपल्याला पाच युरो प्रमाण मिळेल दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या या चार लेवल असेल यांचं पर पर्सन पर मंथ आपल्याला दोन युरो प्रमाण मिळेल सहाव्या लेव्हल जे आपल्या लोक असेल त्यांच्यावरती तीन युरो प्रमाण आणि सातव्या लेवल जे लोक असेल यांच्यावर आपल्याला चार युरो प्रमाण इन्कम मिळेल मित्र हा इन्कम म्हणजे आपल्याला जेवल्यानंतर जसं पोट भरतं पोट भरल्यानंतर आपण काय करतो एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपल्याला शेवटी स्वीट डिश आहे तशा पद्धतीचं इन्कम आहे जरी तुमचं नेटवर्क तीन बाय तीन मध्ये जर चाल तरी हो मित्र इथे इन्कम तुम्हाला तीन बाय तीन आणि सात लेवलपर्यंत जर गेलं तरी तुम्हाला कंपनीचा हा जो इन्कम आहे जवळपास अकरा लाख रुपये पर मंथ एक्स्ट्रा इन्कम मिळणार आहे म्हणजे जसं आपण जेवण तृप्त झाल्यानंतर स्वीट डिश आहे तसं इथं आपण जाहिरातीचा इन्कम घेऊन झाल्यानंतर तृप्त होऊ आणि मग आपल्याला काय होईल हा आपल्याला लाईफस्टाईल बोनस हा इन्कम मिळेल मित्र हो हा इन्कम जो आहे हा पेड इन्कम आहे पण यासाठी आता पैसे देण्याची गरज नाही पण ज्यांना वाटतं की मला आत्ता इन्कम सुरू झाला पाहिजे त्यांनी आपल्या खिशातून पेड करून आत्ता कंपनीचं जे लाईफस्टाईल पॅकेजची प्राइस पेड करून तुम्ही आत्ता हा इन्कम सुरू करून घेऊ शकता त्याच्यासाठी कंपल्शन नाही आहे हा पूर्णतः इन्कम जो आहे तो ऐच्छिक इन्कम आहे किंवा हा जो आता आपलं म्हणजे ऑप्शन ऑन करायचा आहे हा पूर्ण ऐच्छिक ऑप्शन आहे मित्र या पद्धतीने कंपनीने आपल्याला तीन प्रकारे इन्कम दिलेला आहे कंपनीने इन्कम भरपूर प्रकारे दिले त्यातले तुम्हाला मी तीनच प्रकार समजून सांगितलेले अजून बऱ्याच प्रकारे आहे पण आपल्याला ते जसं स्टेप आपण वर्किंग करू त्या पद्धतीने तुम्हाला ही गोष्ट समजून जाईल त्याच्यानंतर मित्र हा जो इन्कम दिलेला आहे यासाठी कंपनीनं जो कटआउट दिलेला आहे तो कटआउट म्हणजे कंपनी विड्रॉल करण्यासाठी कंपनीनं ऑप्शन जो दिलेला असणार आहे तो शंभर युरोचा मिनी मिनिमम विड्रॉल असायला पाहिजे तुमचा शंभर युरो तुमच्या वॉलेटला ज्या दिवशी दिसतील ऍडव्हर्टाईज बघण्याचा जो इन्कम आहे याचा शंभर युरोचा इन्कम झाला तर तुम्ही विड्रॉल मारू शकता विड्रॉल करून घेऊन खात्यावरती घेऊ शकता इथं कंपनीचं कुठल्याही पद्धतीचं कटिंग नसणार आहे म्हणजे जसं आपण एखाद्या इंडियन कंपनीमध्ये काम करतो आणि काम करण्यानंतर काय होतं बघा ज्या वेळेला आपलं समजा आऊट जर दोन हजार जनरेट झालं तर वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला कटिंग लावलं जातं तुमचं टीडीएस असेल बीडीएफ असेल त्याच्यानंतर ऍडमिन चार्जेस असेल ऍडव्हान्स असेल या सगळ्या गोष्टींचं कटिंग करून कंपनी कुठेतरी पाचशे किंवा सहाशे किंवा हजार रुपये आपल्या हातावर ठेवते आणि निम्मा पैसा जो कटिंग करून घेते तर मित्र इथं असं नाही होणार आहे पर मंथ तुमचं जेवढं पेमेंट निघेल तेवढं पेमेंट हंड्रेड पर्सेंट आपल्याला मिळणार आहे फक्त इथं आपल्याला एक मात्र ला रहे। कटिंग लागणार आहे ते म्हणजे कंपनीचं कटिंग नसून बँकेमध्ये जी अमाऊंट युरोमधून इंडियन करन्सीमध्ये कन्व्हर्ट होणार आहे या इंडियन करन्सीमध्ये कन्वर्ट होण्यासाठी जी ट्रान्झॅक्शन चार्जेस आहेत हे ट्रान्झॅक्शन चार्जेस पर ट्रान्झॅक्शन आपल्याला दोन पॉईंट पाच युरो म्हणजे साधारण सहा दोनशे दहा ते दोनशे बारा रुपये पर ट्रान्झॅक्शन आपल्याला कटिंग लागणार आहे मग हे ट्रान्झॅक्शन तुम्ही शंभर युरोचं करा दोनशे युरोचं करा पाचशे युरोचं करा किंवा हजार युरोचं करा या कुठल्याही ऑप्शनमध्ये तुम्ही ट्रान्झॅक्शन केलं तरी कंपनी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कटिंग लावणार नाही फक्त एकच कटिंग जे असेल ते बँके थ्रू केलं जाईल त्या कटिंगला काय म्हणतो आपण ट्रान्सफर चार्जेस आणि ट्रान्सफर चार्जेस सुद्धा आपल्याला पर ट्रान्झॅक्शन लागणार आहेत त्याच्यानंतर जो आपला लाईफस्टाईल बोनसचा इन्कम आहे या लाईफस्टाईल बोनस लाईफस्टाईलचा जो बोनस इन्कम असणार आहे या इन्कमला कंपनीने आपल्याला ऑप्शन दिलेला आहे प्रत्येक महिन्याचा कारण हा इन्कम एक महिन्यासाठी असतो एक महिन्यासाठी असल्यामुळे प्रत्येक महिन्याच्या एक ते सात तारखेपर्यंत तुम्हाला लाईफस्टाईल बोनस तुमचा विड्रॉल करून घेता येईल या पद्धतीने कंपनीने आपल्याला विड्रॉल ऑप्शन दिलेले आहेत बरोबर बर मित्र हो विड्रॉल ऑप्शन नंतर आपल्याला हा इन्कम घेण्यासाठी सिस्टीम कंपनीनं चार प्रकारे ऑप्शन दिलेला आहे म्हणजे विड्रॉल तर, तर तुम्ही मारू शकता पण ही कुठं मारायची किंवा आपल्याला ही विड्रॉल कशी मारता येईल यासाठी कंपनीनं आपल्याला चार ऑप्शन दिलेले आहेत याच्यामध्ये पहिला ऑप्शन आहे कंपनी आपल्याला स्वतःचं एटीएम कार्ड म्हणजे एक डेबिट कार्ड आपल्याला प्रत्येकाला प्रोव्हाइड करणार आहे ज्यावेळेला ही कोरोनाची परिस्थिती नॉर्मल होईल किंवा ज्या वेळेला ही कोरोना सदृश्य परिस्थिती बंद होऊन इंटरनॅशनल फ्लाईट्स आणि कुरिअर सुरू होतील त्यावेळेला आपल्या प्रत्येकाच्या घरी एक कंपनीचं एटीएम कार्ड प्रत्येकाला डिलिव्हर होऊन जाईल तुमच्या वॉलेटला असणारा इन्कम तुम्ही ऑल ओव्हर वर्ल्डमधील जगातील कोणत्याही एटीएमच्या मशीनमधून तुम्ही या एटीएमच्या एटीएम कार्डच्या माध्यमातून तुम्ही हा विड्रॉल घेऊ शकता असा कंपनीनं आपल्याला पहिला ऑप्शन दिलेला आहे दुसरा ऑप्शन कंपनीनं जो दिलेला आहे तो म्हणजे मित्र आपल्याला कंपनीने सांगितलेला आहे आपल्याला जो इन्कम असणार आहे म्हणजे ही कोरोनाची परिस्थिती नॉर्मल होईपर्यंत आपल्याला जो इन्कम असणार आहे तो तुमच्या बँकेच्या खात्यावर कंपनी प्रोव्हाइड करणार आहे यासाठी कंपनीनं आपल्याला ऑप्शन सांगितलेलं आहे की तुमचं जे बँकेचं खातं असणार ते नॅशनल किंवा इंटरनॅशनल बँकेमध्ये असावं म्हणजे बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया एचडीएफसी आय सी आय सी आय बँक ऑफ बडोदा त्याच्यानंतर महिंद्रा कोटक असेल अशा ज्या बँका आहेत या बँकेमध्ये खातं असावं आणि या खात्याचं आपल्याला खाते नंबर त्याच्यानंतर त्याचा आय एफ एस सी कोड त्या ब्रँड त्या ब्रँडचा आणि त्याच ब्रँडचा स्विफ्ट कोड म्हणजे युरोमधून इंडियनमध्ये जे पैसे आपल्याला ट्रान्सफर करायचे आहेत याच्यासाठी लागणारा जो स्विफ्ट कोड आहे या स्विफ्ट कोडची आपल्याला गरज आहे या तीन गोष्टी झाल्यानंतर तुमच्या अकाउंटवरती तुमचा इन्कम देण्यास कंपनीनं तयारी दर्शवलेली आहे या पद्धतीने कंपनीने आपल्याला दुसरा ऑप्शन दिलेला आहे तो म्हणजे आपल्याला बँकेच्या अकाउंटवर कंपनी आपल्याला विड्रॉल देणार आहे त्याचबरोबर कंपनीने तिसरा ऑप्शन आपल्याला जो दिलेला आहे तो मित्र म्हणजे काय तर कंपनीची एक वेबसाईट येते आपल्या ज्या लाईफस्टाईल शॉप डॉट कॉम नावाची या वेबसाईटवर अगदी पासून ते विमानापर्यंतचे सगळे प्रोडक्ट असतील म्हणजे ज्या कंपन्यांची जाहिरात आपल्याला येणार आहे त्या कंपनीचे प्रॉडक्ट सुद्धा आपल्या समोर असतील म्हणजे जाहिरात बघता बघता जर आपल्याला वाटलं तर हा प्रॉडक्ट आपल्याला विकत घ्यायला पाहिजे किंवा हा आपल्याला प्रॉडक्ट आवडलेला आहे त्या केसमध्ये तुम्ही तो प्रॉडक्ट आपल्या वेबसाईटवरून घेऊ शकता विकत घेऊ शकता आणि विकत घेण्यासाठी तुम्हाला जे पैसे पे करायचे होते हे तुम्ही तुमच्या वॉलेटमधून पे करू शकता त्यासाठी तुम्हाला कॅश द्यायची गरज पडणार तुमच्या वॉलेटला जर समजा इन्कम जनरेटेड असेल त्या इन्कमचा वापर करून तुम्ही तुमचं तो प्रॉडक्ट परचेस करू शकता इथे एक लक्षात घ्या इथं तुम्हाला प्रॉडक्ट खरेदी करणं कंपल्शन नाही आहे फक्त तुम्हाला जी असणारी व्यवस्था आहे ही सांगितली गेलेली आहे त्याचबरोबर त्यामध्येच आपल्याला दुसरा ऑप्शन उपलब्ध करून दिलेला आहे तो म्हणजे आपण जे आता लोकांचे पर्सनल रिप्शन करतोय यासाठी आपण वाउचर्स मागवतोय ही वाउचर्स मागवण्यासाठी सुद्धा कंपनीनं आपल्याला ऑप्शन दिलेला आहे तो म्हणजे तुम्ही तुमच्या पेआउटमधून वाउचर्स मागून घेऊ शकता म्हणजे एखाद्या व्यक्तीचं पर्सनल रिप्शन करायचं आहे आणि ते करण्यासाठी तुम्हाला जे वाउचर लागणार आहे ते तुम्ही आपल्या इनकम मध्ये मागून घेऊ शकता आणि त्या व्यक्तीकडून पैसे घेऊन ते तुमच्या हातामध्ये ठेवू शकता अशा पद्धतीनं कंपनीनं आपल्याला तिसरा ऑप्शन दिलेला आहे याचबरोबर कंपनीनं आपल्याला चौथा ऑप्शन दिलेला आहे तो म्हणजे कंपनी आपल्याला जो इन्कम आहे तो क्रिप्टो कॉइन्स मध्ये सुद्धा देणार आहे क्रिप्टोकरन्सीमध्ये सुद्धा तुम्हाला देणार आहे म्हणजेच जर कोणाचं बिटकॉइन वॉलेट असेल किंवा इथेरेम वॉलेट असेल तर त्या वॉलेटला जर तुम्ही म्हटलं मला इन्कम पाहिजे तर तोही इन्कम देण्यासाठी कंपनीनं आपल्याला ऑप्शन दिलेला आहे त्याचबरोबर काही लोकांना असं वाटेल निम्मे पैसे माझ्या बँकेच्या खात्यावर मिळावं आणि निम्मे पैसे क्रिप्टोकरन्सीमध्ये मिळावं तर या पद्धतीनं सुद्धा कंपनीने आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे अशा प्रकारचे चार विड्रॉल ऑप्शन आपल्याला कंपनीने इथं दिलेले आहेत या पद्धतीने कंपनीनं आपल्याला चार ऑप्शन दिलेले आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला पेमेंट विड्रॉल करून तुमच्या हातामध्ये घेता येईल मित्रो इथं या सगळ्या व्यवसायाला कंपनीने आपल्याला वारस फॅसिलिटी दिलेली आहे आपल्या वारसा सुद्धा भविष्यात हा सगळा इन्कम किंवा हा सगळा बिझनेस मिळणार आहे त्यासाठी कंपनीनं आपल्याला नॉमिनी फॅसिलिटी दिली आहे लवकरच तुमच्या पर्सनल डिटेल्सच्या टॅबमध्ये नॉमिनी ऑप्शन ओपन होईल त्या माध्यमातून तुम्ही या बिझनेससाठी या व्यवसायासाठी तुम्ही तुमचा नॉमिनी म्हणजे वारस देऊ शकता त्यानंतर मित्रो इथपर्यंत मी तुम्हाला कुठेही नाही सांगितलेलं की तुम्हाला लोकांना आणायचं आहे म्हणजे मी फक्त काय सांगितलं बघा तुम्ही जाहिराती बघताय तुमच्या जाहिरातीचा इन्कम कसा घ्यायचा म्हणजे इथं कुणाला तुम्हाला नेटवर्क करा किंवा एम एल एम करा चेंज सिस्टीम करा असं म्हटलेलं नाहीये पण मात्र इथं कंपनीनं आपल्याला जर तुम्ही सात हजार मिळवून समाधानी नसाल म्हणजे आता बघा आपण महिन्याच्या महिन्याला सात हजारच्या जाहिराती बघितल्या सात हजारच्या जाहिराती बघितल्यानंतर मित्रो आपण जर या सात हजार रुपयामध्ये समाधान समाधानी नसेल तर कंपनीनं आपल्याला एक दुसरा ऑप्शन दिलेला आहे है. तो म्हणजे रेफरल इन्कम रेफरल इन्कम हे समजून घेऊया म्हणजे काय तर आज तुम्ही एखाद्या दुकानामध्ये गेल्यानंतर किंवा एखाद्या आपण एखाद्या कपड्याच्या दुकानामध्ये आपण जातो कपड्याच्या दुकान गेल्यानंतर आपल्याला कम तिथं एखादा ड्रेस छान वाटतो छान वाटल्यानंतर तो, वाट तो आपण खरेदी करण्यासाठी काउंटरला जातो काउंटरवर गेल्यानंतर लक्षात येतो की हा ड्रेस जर घेतला तर एक दुसरा ड्रेस आपल्याला फ्री मिळतोय किंवा हा ड्रेस घेतला तर पन्नास टक्के डिस्काउंट आहे त्यावेळेला मित्र आपण ते आनंदाने गोष्ट खरेदी करतो घरात येतो आणि पहिल्यांदा आपले जेवढे खास मित्र असेल त्यांना फोन करतो की या पद्धतीनं या दुकानामध्ये हा सेल लागलाय आणि तिथं एवढ्याची वस्तू आपल्याला एवढ्याला मिळते इतकं जरी तुम्ही त्याला सांगितलं तरी तो मित्र काय करतो दुसऱ्या दिवशी त्या दुकानात जातो मग तो त्याच्या चार मित्रांना सांगतो अशा पद्धतीनं आपण रेफरन्स करतो पण ह्या रेफरन्सिंगच्या माध्यमातून त्या दुकानदाराला भरपूर फायदा होतो पण तो दुकानदार कधी आपल्याला असं म्हणत नाही की साहेब तुमच्यामुळे इतके कस्टमर मला आलेत आणि या कस्टमरांचा मला इतका फायदा झालाय आणि या फायद्यामधला एवढा हिस्सा तुमचा तुम्हाला घ्या तर मित्र असं कुठेही होत नाही की दुकान आपल्याला येऊन इथं काय सांगतो की तुमच्यामुळे मला एवढे कस्टमर वाढले तर मित्र हीच गोष्ट या तुम्ही जर केली तर याला म्हटलं जातं रेफरल इन्कम रेफरल इन्कम जो आहे हा शंभर टक्के रेफरल इन्कम कंपनीने आपल्याला दिलेला आहे आता तो रेफरल इन्कम शंभर टक्के कसा आहे हे समजून घेऊया समजूया आपले एक मित्र आहे शणमास नावाचे शणमास नावाच्या मित्रांनी काय केलं इथं रजिस्ट्रेशन केलं आणि त्यांनी त्यांचे लिंक शन्मास नावाच्या मित्राने आपल्याला काय केलं बघा त्यांची लिंक पुढे पाठवली आणि त्या छन्मास नावाच्या मित्राच्या लिंकवरती पांडुरंग नावाची व्यक्ती रजिस्टर झाली तर काय होईल बघा शन्मास नावाचा मित्र ना जो आहे याने काय केली लि त्याची लिंक पुढे पाठवली पांडुरंग नावाचा मित्र त्याच्यावरती रजिस्टर झाला आणि पांडुरंगनं काय केलं की त्याची पर्सनल पूर्ण केली आणि त्याच्या जाहिराती बघायला सुरुवात जाहिराती बघायला सुरुवात केली म्हणजे त्याने काय केलं पर मंथ डेलीचा जो टास्क आहे या हिशोबाने केले दर महिन्याला त्याला सात हजार रुपये मिळाले तसं समजूया ज्यावेळेला पांडुरंगला जाहिराती बघू सात हजार रुपये मिळतील त्यावेळेला त्याचा त्याला बिझनेस होणारच आहे पण शनमास न पाठवलेल्या लिंक वरती पांडुरंग रजिस्टर झालाय म्हणून कंपनी काय करेल पांडुरंग न बघितलेल्या व्यवसायावर सुद्धा काय देईल सात हजार रुपये दे आता इथे लक्षात घ्या काय होईल बघा शन्मासनं स्वतःसाठी बघितलेल्या जाहिराती आहेत त्या सात हजारच्या आहेत आणि बघितलेल्या जाहिराती स्वतःसाठी आहेत त्या सात हजारच्या असं मिळून शन्मास इन्कम होईल चौदा हजार रुपये आता असं समजू पांडुरंग या मित्रानं परत त्याची लिंक पुढे पाठवली आणि त्यावरती आपल्याला एक व्यंकटेश हा मित्र रजिस्टर झाला तर मित्रो इथं काय होईल बघा व्यंकटेश सुद्धा स्वतःसाठी सात हजारची जाहिराती बघेल त्यानं स्वतःसाठी सात हजार जाहिराती बघितल्या आणि व्यंकटेशला सुद्धा सात हजार मिळाले पण व्यंकटेश हा पांडुरंगच्या लिंकवरती रजिस्टर झालाय म्हणून कंपनी काय करेल बघा पांडुरंगला स्वतःच्या बघितलेल्या जाहिराती सात मिळतीलच पण व्यंकटेशनं पांडुरंगच्या लिंकवरती रजिस्ट्रेशन केलंय म्हणून कंपनी पांडुरंगला सुद्धा सात हजार देईल व्यंकटेशच्या कामावरती म्हणजे पांडुरंगचे इन्कम काय होईल बघा त्यानं बघितलेल्या जाहिरातीचे सात हजार प्लस व्यंकटेशनं बघितलेल्या जाहिरातीचे सात हजार असं जा म्हणून चौदा हजार इन्कम होईल पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या शनमासला व्यंकटेशनं बघितलेल्या जाहिरातीचा काहीही फायदा होणार नाही म्हणजेच व्यंकटेश हा पांडुरंगच्या डायरेक्टला आहे म्हणून तर आपल्या पहिल्या लेवलला जी व्यक्ती असेल या पहिल्या लेवलला असणाऱ्या व्यक्तीला जेवढे पैसे मिळतील तेवढे पैसे आपल्याला मिळणार आहेत दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या लेवलला आपल्याला इथं बघता येत नाही म्हणूनच याला आपण नेटवर्क म्हणू शकत नाही म्हणजे तुमच्याकडे जरी दहा हजार व्यक्ती असेल तरी तुम्ही तुमच्या पहिल्याच लेव्हलला रेफर करू शकता दुसरी तिसरी चौथी लेवल तुमच्या हातात नाही म्हणजे पहिली लेवल सोडून कुठल्याही लेवलला तुम्हाला इथं ले व्यक्तीला रजिस्टर करता येत नाही म्हणूनच या व्यवसायाला म्हटलं जातं रेफरल इन्कम तर रेफरल इन्कम हा मित्र तुम्ही जर सात हजार मिळवून समाधानी नसाल आणि तुम्हाला जर सात हजारपेक्षा जास्त इन्कम हवा असेल तर इथं तुम्ही हा इन्कम जनरेट करण्यासाठी तुमची रेफरन्स लिंक दुसऱ्याला पाठवून तुम्हाला तुम्ही जर तर तुम्हाला हे पाठवायची गरज नाही समजा तुम्ही जर एका मित्राला लिंक पाठवली त्याला रेफर केलं तर तुमचे इन्कम महिन्याचं होईल चौदा हजार रुपये म्हणजे तुम्ही बघितलेल्या जाहिरात सात हजार प्लस तुमच्या मित्रांना बघितलेल्या जाहिरात सात हजार असं मिळून होईल चौदा हजार समजा तुम्ही तीन मित्रांना पाठवले लिंक तर मित्र तुमचे इन्कम होईल जवळपास अठ्ठावीस हजार रुपये तुम्ही दहा मित्रांना जर पाठवली लिंक आणि त्यांना रेफर केलं तर दहा मित्रांच्यावरती मित्र इन्कम होईल जवळपास सत्तर हजार आणि तुम्ही ज्या जा जा जाहिराती बघताय त्याचं होईल सात हो इल, हजार असं मिळून टोटल इन्कम होईल सत्याहत्तर हजार त्याच्यानंतर तुम्ही जर पंधरा मित्रांना जर पाठवलं तर मित्र हो तुमचं इन्कम महिन्याचं जे असणार आहे ते एक लाख बारा हजार इन्कम असणार आहे ते कसं असणार आहे तर पंधरा मिच्या वरती प्रत्येकी सात हजार गुन्हिले जर पंधरा केलं तर एक लाख पाच हजार होतील आणि तुम्ही बघितलेल्या जाहिरातीचे सात हजार असं मिळून तुमचं मित्र हो इन्कम जे होईल ते जवळपास एक लाख बारा हजार महिन्याचं इन्कम होईल एक लाख बारा हजार इतकी मोठी संधी कंपनीने आपल्याला दिलेली आहे मित्र हो इथं ही जी संधी आहे ही संधी पूर्णतः ऐक आहे इथं तुम्हाला कुणालाही आणणं कंपल्शन नाही आहे कंपनीनं तुम्हाला असं कुठेही कंपल्शन केलेलं नाही की तुम्ही जाहिराती बघण्यासाठी लोकांना आणलंच पाहिजे आणि कंपनीने हेही नाही सांगितलेलं आहे की इथं तुम्ही किती लोकांना आणता याच्यासाठी लिमिट नाही तुमची जर ताकद असेल तुम्ही एका व्यक्तीला आणा तुमची जर ताकद असेल दहा व्यक्तींना आणा पन्नास व्यक्तींना आणा शंभर व्यक्तीला आणा एक हजार व्यक्तीनं आणा दोन हजार व्यक्तींना आणा तुमचं स्वप्न जेवढं मोठं तेवढ्या व्यक्तीनं तुम्ही तर रेफर करू शकता यासाठी कंपनीनं कुठलीही कंडिशन टाकलेली नाही पण रेफरल तुम्ही तुमच्या डायरेक्टलाच करू शकता तुमच्या खाली टीम मध्ये तुम्हाला काहीही करता येणार नाही म्हणजे पहिल्या लेवलला सोडून दुसऱ्या लेव्हलला ना पद्धतीने कंपनीने आपल्याला हा जो रेफरल इन्कम आहे हा रेफरल इन्कम दिलेला आहे रेफरल इन्कम हा इतका जबरदस्त आहे की यामध्ये तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करण्याची ताकद आहे म्हणजे तुम्ही जेवढ्या व्यक्ती डायरेक्ट कराल ती प्रत्येक व्यक्ती आपल्याला पर मंथ प्रत्येक महिन्याला सात हजार रुपये देणार आहे त्या व्यक्तीचं फक्त आपल्याला पर्सनल वेरिफिकेशन करून त्याला जाहिराती बघण्यासाठी तयार करणं इतकी आपली जबाबदारी आहे ही जबाबदारी तर तुम्ही निभावली तर मित्र हो इथे एकदा या सिस्टीम मध्ये रजिस्टर झालेला व्यक्ती तुम्हाला लाईफ टाइम सात हजार रुपये इन्कम देणार आहे याच पद्धतीनं मित्र हो आपल्याला अॅडवर्टाइजचा बिझनेस कंपनीनं दिलेला आहे मित्र इथं हा व्यवसाय करण्यासाठी कंपनीनं आपल्याला जो इन्कम आता दाखवला गेला किंवा हा सांगितला गेलेला आहे हा इन्कम जो आहे हा मिळवण्यासाठी एक सिस्टीम सांगितलेली आहे ती सिस्टीम म्हणजे आपल्याला इथं आपल्याला पर्सनल व्हेरिफिकेशन करायचं आहे पर्सनल व्हेरिफिकेशन म्हणजे काय हे समजून घ्या पहिल्यांदा तुम्ही एखादा बिझनेस सुरू करताय आणि तुमच्याकडे शंभर लोकांचे पत्ते आहेत शंभर मित्रांचे पत्ते आहेत ज्या वेळेला तुम्ही काय करताय बघा एखाद्या व्यवसायाची सुरुवात करताय त्यावेळेला तुम्ही त्या शंभर मित्रांचे पत्ते शोधून काढताय आता प्रत्येकाला त्याच्या घरी जाऊन हा बिझनेस सांगायचा असं म्हणून सांगताय बिझनेस सांगण्यासाठी ज्या वेळेला सांगताय त्यावेळेला त्या पत्त्यावरती दुसराच कोणतरी आपल्याला मिळतो म्हणजे याचं कारण काय तर त्या व्यक्तीचा पत्ता माहिती आहे पण त्या व्यक्तीला आपण व्हेरीफाय केलं नाही की तीच व्यक्ती तिथं राहते आणि ती व्यक्ती राहते हे माहीत नसल्यामुळं आपण काय करतो चुकीच्या व्यक्तीच्या दारात जातो तर याला म्हटलं जातं पर्सनल रिप्शन म्हणजेच काय तर ती व्यक्ती ही जाहिरात बघणारी व्यक्ती ही व्यक्तीच आहे हे पहिल्यांदा आपल्याला सिद्ध करावं लागेल याचाच अर्थ काय हे समजून घ्या पर्सनल रिप्शन करणं का गरजेचं आहे याच्यासाठी कंपनीने आपल्याला तीन क्लॉज दिलेले आहेत याच्यामध्ये पहिलं कारण आहे ते म्हणजे तुम्ही रोबोट नाही आहे कारण आताची टेक्नॉलॉजी खूप पुढे गेलेली आहे ही टेक्नॉलॉजी खूप मोठी आहे या टेक्नॉलॉजी हिशोबाने काही लोक रोबोट लावून सुद्धा जाहिराती बघू शकतील म्हणून कंपनीने आपल्याला सांगितलेलं आहे की तुम्ही रोबोट नाही हे सिद्ध करावं लागतं त्यासाठी तुम्हाला पर्सनल करावं लागतं त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे एकच व्यक्ती वेगवेगळ्या नावानं अकाउंट काढू शकते म्हणजे उदाहरणार्थ दाखल आता मीच म्हटलं अशोकराव खोत तर मी समजा माझ्याकडे दहा ईमेल आय डी आहेत दहा मोबाईल नंबर आहेत आणि मी वेगवेगळ्या दहा ईमेल आय आणि दहा वेगवेगळ्या मोबाईल मी काय केलं रजिस्ट्रेशन केलं आणि रजिस्ट्रेशन करून जाहिरात बघायला सुरुवात केली तर जाहिरात देणाऱ्या कंपनीचं नुकसान होऊ शकतं म्हणजे एकच व्यक्ती वेगवेगळ्या माध्यमातून पैसे मिळवू शकते म्हणून कंपनीनं आपल्याला पर्सनल करणं ठेवलेलं आहे हे पर्सनल रिप्शन झाल्यानंतर या दहा आयडी मधून किंवा दहा वेगवेगळ्या नंबरमधून कंपनीच्या लक्षात येईल की अशोकराव खोत ही एकच व्यक्ती आहे जी पर्सनल रिपन करते या पद्धतीने कंपनीनं आपल्याला पर्सनल रिप्शनसाठी दुसरं ऑप्शन दिलेलं आहे तिसरं कारण जेव्हा ते म्हणजे आपल्याला युरोमधून इंडियन करन्सीमध्ये पैसा मिळणार आहे म्हणजे फॉरेनचा पैसा मिळणार आहे फॉरेन एक्सचेंज मधून त्यामुळे हे पैसे तुमच्याकडं कुठल्याही टेररिझम ऍक्टिव्हिटीमधून येत नाहीत हे तुम्हाला सिद्ध करावं लागेल किंवा तुम्ही कुठल्याही टेररिझम ऍक्टिव्हिटीशी कनेक्टेड नाही हे कंपनीला सिद्ध करावं लागेल या दोन्ही गोष्टीसाठी कंपनीनं आपल्याला पर्सनल व्हेरिफिक्शन करणं कंपल्शन केलेलं आहे या पर्सनल साठी मित्र हो आपल्याला कंपनीनं थर्ड पार्टी पर्सनल रिप्शन हा ऑप्शन ठेवलेला आहे थर्ड पार्टी पर्सनल रिप्शन म्हणजे या थर्ड पार्टी पर्सनल मध्ये कंपनी तुम्हाला एका वेगळ्या कंपनीच्या माध्यमातून तुमचं पर्सनल रिप्शन करून घेईल म्हणजेच मित्र आज ज्या लाईफस्टाईल ही कंपनी फक्त एक मिडिएटर म्हणून काम करते म्हणजे इथं जाहिरात देणारे एजन्सीस किंवा संस्था असतील किंवा कंपनी असतील या तिन्ही गोष्टी ज्या आहेत या संस्थांना कन्फर्मेशन असणं गरजेचं आहे की माझी जाहिरात बघणारी व्यक्ती एवढ्या आहेत यासाठी ज्या वेळेला कंपनीनं रजिस्ट्रेशन करायला सुरुवात केली कंपनीची रजिस्ट्रेशन ही पूर्ण मोफत आहे त्याच्यामध्ये आपल्याला कुठलाही चार्ज नाही आहे मग या केसमध्ये ज्यावेळेला रजिस्ट्रेशन झाली जवळपास मित्र कंपनीकडे आता दीड कोटी प्लस रजिस्ट्रेशन्स आहेत पण याच्यामधून आपल्याला व्हेरीफाईड कस्टमर तयार करणं गरजेचं काम आलं कारण का जाहिरात दिल्यानंतर ती व्यक्ती बघतेच का नाही किंवा बघणारी व्यक्ती ही न, ही व्यक्तीच आहे हे कुठेतरी सिद्ध करावं लागेल आणि यासाठी जी थर्ड पार्टी कंपनी म्हणून चॉईस करण्यात आली हे कंपनीचं नाव आहे नॉर्डिक अप्रुव्हल मित्र थर्ड पार्टी पर्सनल रिपन हे पहिलं समजून घेऊया थर्ड पार्टी पर्सनल रिलेशन म्हणजे काय तर मित्रो समजा आपण सर्वांनी आता काय केलेलं बघा एक आधार कार्ड काढलेलं आहे आधार कार्ड हे पर्सनल वेरिफिकेशन आहे इथं एक गोष्ट लक्षात घ्या मित्रो पर्सनल व्हेरिफिकेशन आणि केवायसी ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत कारण का केवायसी ही तुमच्या खात्याचीच केली जाऊ शकते व्यक्तीची केली जात नाही नो युअर कस्टमर म्हणजे समोर असणारी व्यक्तीची माहिती घेणं आणि समोर असणारी व्यक्ती व्हेरीफाय करणं ह्या दोन गोष्टीमध्ये फरक आहे हे समजून घ्या पण आपल्याकडे प्रचलित शब्द केवायसी आहे म्हणून आपण पर्सनल व्हेरिफिकेशनला केवायसी हा शब्द वापरतो तर मित्र हो आपल्या इथं जे पर्सनल व्हेरिफिकेशन करायचं आहे हे व्यक्तीचं व्हेरिफिकेशन करायचं हीच व्यक्ती ही जाहिरात बघणारी व्यक्ती आहे तर यासाठी कंपनीने आपल्याला थर्ड पार्टी पर्सनल रिव्हिशन ऑप्शन उपलब्ध करून दिलेलं आहे थर्ड पार्टी पर्सनल रिव्हिशनसाठी मित्र त्याचं पहिलं माहिती घेऊया की थर्ड पार्टी पर्सनल रिव्हिशन म्हणजे काय तर मित्र आपण प्रत्येकानं आधार कार्ड काढलेलं आहे प्रत्येक व्यक्तीकडे आज आधार कार्ड आहे आधार कार्ड म्हणजे मित्र आपलं पर्सनल व्हेरिफिकेशन म्हणजे आयडेंटिटी प्रूफ म्हटलं तरी चालेल बरोबर आहे का तर आयडेंटिटी प्रूफ प्रूफ आहे हे आयडेंटिटी प्रूफ आपल्याला कोणी काढून मित्र हो तर ज्या गवर्नमेंट ऑफ इंडियानं आपल्या भारतामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं आधार कार्ड काढून घेतलं मग गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मग गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आपल्या दारात आली किंवा आधार कार्ड काढायला नाही आपल्या दारात कोण आलं बघा तर कंपनीने एक एजन्सी नेमली त्या एजन्सीचं नाव आहे यू आय डी ए आय युनिक आयडेंटिफिकेशन ऑफ इंडिया असं या एजन्सीचं नाव आहे या कंपनीला कंपनीने काय केलं गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं अथॉरिटी दिली की तुम्ही भारतातल्या प्रत्येक व्यक्तीच्या समोर जा आणि त्याचा सगळा बायोडेटा गोळा करा आणि आम्हाला त्याचं एक त्याला आपण एक नंबर देऊ किंवा त्याला एक माहिती एक आपण विशिष्ट क्रमांक देऊया आणि तो क्रमांक देऊन त्याचा आम्हाला बायोडेटा तुम्ही आमच्याकडे संग्रहित करून ठेवूया म्हणजे ही व्यक्ती भारतातलीच राहणारी आहे हे आपल्याला सिद्ध करणं सोपं जाईल तर याला म्हटलं जातं थर्ड थर्ड पार्टी पार्टी करण्यासाठी म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं ज्या कंपन्यांना आधार कार्ड काढायला सांगितलं त्या कंपनीला किंवा त्या कंपनीनं काय केलं बघा आपल्याकडून पण काही चार्जेस घेतले आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं सुद्धा त्यांना काही चार्जेस पे केले आणि मग त्या व्यक्तीने आपलं आधार कार्ड काढलं म्हणजे आपलं पर्सनल व्हेरिफिकेशन केलं आणि ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला त्याचा रिपोर्ट सादर केला मित्रो याला म्हटलं जातं थर्ड पार्टी व्हेरिफिकेशन तर याच पद्धतीनं आपल्या कंपनीचं व्हेरिफिकेशन करण्याचं काम हे नॉर्डिक अप्रुव्हल ही नॉर्वेची कंपनी करते ही नॉर्वेची जी कंपनी आहे ही थर्ड पार्टी व्हेरिफिकेशन करणारी कंपनी म्हणून काम करते अशा जवळपास जगभरामध्ये सहा ते सात कंपन्या आहेत ज्या कंपन्या वेगवेगळ्या गव्हर्नमेंटना वेगवेगळ्या कंपन्यांना किंवा वेगवेगळ्या एजन्सीजना पर्सनल व्हेरिफिकेशन करून देण्याचं काम करतात आणि ह्या पर्सनल व्हेरिपशनमध्ये त्यांची फी जी आहे ही जवळपास तीस ते चाळीस युरोपर्यंत असते मित्र नॉडीक अप्रुव्हलची ही पर्सनल व्हेरिफिकेशनची जी फी आहे तीस ते चाळीस युरो आहे पण इथं आपल्याला जवळपास तीस लाख प्लस लोकांच्या पर्सनल व्हेरिफिकेशन करायच्या आहेत म्हणून नॉडी अप्रुव्हल आपल्यासाठी त्यांची फी ड्रॉप केली आणि ही अठरा युरो वरती आणली अठरा युरो म्हणजे सोळाशे पन्नास रुपये करन्सीमध्ये होते सुद्धा कंपनीच्या हे निदर्शनास आलं की आता कोरोनाची परिस्थिती आहे आता कोरोनाच्या परिस्थितीमध्ये लोकांच्याकडे आर्थिक उलाढाल कमी आहे म्हणून आपल्या ज्या न या पर्सनल साठी आपल्याला प्राइस ड्रॉप करून दिली प्राइस ड्रॉप करताना कंपनीने काय सांगितलं की कंपनी आपल्याला काय करेल बघा क्रेडिट लाईन देईल म्हणजे काय केलं कंपनीनं आपल्याला प्रत्येकाला आठ युरोचं क्रेडिट दिलं आठ युरोचं क्रेडिट म्हणजे काय तर ज्यावेळेला तुमचा पहिला पेआउट जनरेट होईल त्या पेआउट मधून कंपनी प्रत्येकाच्या इनकम मधून आपल्याला आठ युरो कट करून घेईल आणि हे आठ युरो कट झाल्यानंतर राहिलेला जो पे तो तुम्हाला ट्रान्सफर केला जाईल म्हणजे याला म्हटलं जातं आठ युरोची क्रेडिट लाईन ही आठ युरोची क्रेडिट लाईन दिली आणि आपल्याला सांगितलं तुम्ही तुमच्या किशातले दहा युरो पे करा दहा युरो म्हणजे मित्र हो आपल्याकडे होतात एक हजार रुपये एक हजार पे करून तुम्ही पर्सनल रिशन करू शकता अशा पद्धतीने कंपनीने आपल्याला हा ऑप्शन दिला आहे हा ऑप्शन दिला याच्यामध्ये एक हजार देऊन तुम्हाला मित्रो पर्सनल रिप्शन करायचं आहे पण एक हजार हे जी आहे ही काही लोकांना खूप मोठी रक्कम वाटेल एक हजार दिली आणि आपल्याला पर्सनल रिप्शन केलं पाहिजे म्हणजे कंपनी सुरू नाही झाली तर कंपनीचे प्रोजेक्ट नाही आले तर किंवा हे नाही झालं तर ते नाही झालं तर असे बरेच प्रश्न मित्रो आपल्याकडे येतात तर मित्रो इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट समजून घेऊया की आज कंपनी लंडन स्टॉक एक्सचेंजला रजिस्टर झालेली आहे लंडन स्टॉक एक्सचेंजला रजिस्टर झालेली आहे याचा अर्थ कंपनी कधी ना कधी सुरू जरी समजा आता नाही सुरू झाली अजून दोन महिने धरूया किंवा एक महिना धरूया यांना सुरु होणार तर शंभर टक्के सुरू होणार त्याचबरोबर का इतकी रक्कम का मित्रो? एक हजार ही रक्कम जर आपल्या बाबतीत मोठी असली तरी युरो करन्सी वाल्यांचे दहा रुपये आहेत हे लक्षात घ्या त्यांना आपण दहा युरो देतो म्हणजे त्यांचे दहा रुपये आहेत म्हणजे आज जर समजा इंडियामध्ये एखाद्या व्यक्तीला सांगितलं की दहा रुपयामध्ये तुझं पर्सनल रिबिशन करून देतो तर आपणच काय आपल्या घरातल्या सगळ्यांचं आपण पर्सनल रिबेक्शन करून घेऊ दहा दहा रुपयेने का तर दहा रुपये काय जाते म्हणून तसं युरो करन्सीमध्ये ज्यावेळेला जातो त्यावेळेला दहा रुपयेमध्ये मध्ये होतं इंडियन करन्सीमध्ये आपल्याला एक हजार होतं त्याचं कारण आहे की आपल्या करन्सी ड्रॉप आहे किंवा आपली करन्सी लो आहे म्हणून याचा ड्रॉबॅक त्या कंपनीला देण्यात काय अर्थ नाही त्यांच्या भाषेत विचार केला तर फक्त आपण दहा रुपये देतोय आपण मात्र इथं एक हजार पे करतोय मित्र तरीही तरी आपल्याला असं वाटेल ही रक्कम खूप मोठी आहे या रकमेच आपल्याला खूप पैसे पे करावं लागतात किंवा ही रक्कम मोठी आहे असं वाटेल तर मित्र याच्या आधी मी तुम्हाला काही गोष्टी क्लिअर करतो या गोष्टींचा विचार करा तुम्ही म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तर आज फोन आपल्यासाठी किती गरजेचं आहे म्हणजे काय तर फक्त फोनची गरज काय आहे फोन येणं आणि फोन, ये फोन जाणं इतकीशी गोष्ट जर विचारात घेतली तर आपल्याला फोनची गरज नाही मग असं असताना आपण मोबाईल साधा वापरू शकतो जो टच स्क्रीनचा नसून कीपॅडचा साध्या की सुद्धा फोन वापरू शकतो मग आपल्याला टच स्क्रीन किंवा अँड्रॉइड या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत हे करणं का गरजेचं वाटलं किंवा हे करणं का गरजेचं पडलं किंवा ही गरज का पडली तर त्याचं कारण असं आहे मित्र आज बघा आपल्याला हाऊस वाटते की एखादा व्यक्ती किंवा एखादा मित्र आपल्याला म्हणतो तू व्हॉट्सअपवर आहेस का तू फेसबुकवर हो आहेस का किंवा हे असे प्रश्न येतात आणि या प्रश्नामुळे आपल्याला सुद्धा मनात इच्छा तयार झाली की आपण मोबाईल घ्यावा मग आपण काय केलं बघा दुकानात गेलो एक चांगला चांगला मोबाईल घेतला ज्याची किंमत दहा पंधरा हजार रुपये आहे त्याच्यावरती एक सिमकार्ड टाकलं सिमकार्ड टाकल्यानंतर आपण काय केलं वेगवेगळ्या ऍप न रजिस्ट्रेशन करायला सुरुवात केली रजिस्ट्रेशन करता करता काय झालं बा प्रत्येक ऍपवाल्याने काय केलं आज तुम्ही व्हॉट्सअप रजिस्टर केला युट्यूब केला फेसबुक केला त्याच्यानंतर टिकटॉक केला टेलिग्राम केला बाकीच्या सगळ्या ऍपला रजिस्ट्रेशन केलं ऍपला रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला कंपनीने त्या व्हेरीफाय करून घेतलं म्हणजे तुम्ही व्हॉट्सअपला रजिस्ट्रेशन करताना तुमचा ओटीपी येतो ओटीपी आला आणि तुम्ही तो टाकला म्हणजे तुम्ही त्या व्हॉट्सअपचे चे व्हेरीफाईड कस्टमर झाला युट्युबला सुद्धा तसंच आहे ईमेलला व्हेरिफिकेशन व्हेरीफिकेशन येतं त्याच्यानंतर टिकटॉक टेलिग्राम ह्या सगळ्या कंपन्यांनी तुमचं व्हेरीफिकेशन करून घेतलं आणि मगच तुम्हाला ॲप वापरायला दिली आणि हे करत असताना त्यांनी काय केलं बघा तुमच्या सगळ्या व्हेरीफिकेशनचा एक डाटा गोळा केला डाटा गोळा कर केल्यानंतर काय केलं हा डाटा जाहिरात देणाऱ्या एजन्सीजना किंवा जाहिरात देणाऱ्या कंपनीना पुरवला आणि त्यांना सांगितलं आमच्याकडे एवढा व्हेरीफाईड कस्टमर आहे हा कस्टमर तुम्हाला आमची म्हणजे तुमची जी जाहिरात असेल हे बघू शकतो आणि त्यासाठी तुम्ही आम्हाला एवढं एवढं पॅकेज द्या आणि त्यांची पॅकेजची बोलणी झाली मित्रो आज युट्यूब वापरताना तुम्हाला प्रत्येक दहा सेकंदाची पाच सेकंदाची प्रत्येक व्हिडिओमध्ये ऍडव्हर्टाईज येते फेसबुक वापरत असताना तुम्हाला ऍडव्हर्टाईज येते टिकटॉक वापरत होता त्यावेळेला तुम्हाला ऍडव्हर्टाईज होत होती ह्या ऍडव्हर्टाईज काहीतरी कारण आहे म्हणून येत होत्या याचं कारण असं आहे की आज या ज्या ऍप देणाऱ्या कंपन्या आहेत यांनी तुमच्या आमच्या जीवावरती लाखो आणि कोटी रुपयाचं टर्न केलंय मित्रो अशा ह्या प्रत्येक ऍप चा जर टर्न ओव्हर बघितला तर तुम्हाला खूप डोळे फिरेल इतका टर्न आहे मी तुम्हाला तीन ते चारच ऍप चा टर्न ओव्हर सांगतो फेसबुक जे आहे या फेसबुक न गेल्या दोन हजार एकोणीस मध्ये जवळपास सत्तेचाळीस लाख सत्याऐंशी हजार पाचशे कोटी रुपयाचा बिझनेस फक्त जाहिरातीवरती केलेला आहे युट्यूबचा प्रॉफिट जो जाहिरातींचा जास आहे तो चार लाख छत्तीस हजार पाचशे कोटी रुपये टिकटॉक आहे टिकटॉकनं सगळ्यात कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रॉफिट मिळवला मित्र त्यांचा फक्त जाहिरातीवरचा जो इन्कम आहे तो चार लाख सत्याऐंशी हजार पाचशे कोटी रुपये इतक्या मोठ्या रकमा यांनी आपल्या सर्वांच्या जेव्हा मिळवल्या मित्र या मी ज्या रकमा सांगितल्या सगळ्या कोटीतल्या रकमा आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला कुठेही रुपये बारीक सारीक बारीक सारीक सांगितले नाही तर याच पद्धतीनं प्रत्येक ऍपनं कमीत कमी सहा हजार पाचशे कोटी तर जास्तीत जास्त सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस लाख कोटी इतका पैसा या ऍपवाल्यांनी मिळवला आणि तो मिळवून देण्याला सगळे तुम्ही आम्ही कारणीभूत आहोत हो। तुम्ही आम्ही हा इन्कम या ऍपवाल्यांना मिळवून दिलाय तो कसा लक्षात घ्या आज तुम्ही रजिस्ट्रेशन केलं त्यांना डाटाबेस तयार झाला त्याच्यानंतर ह्या ऍप वापरण्यासाठी मित्र किंवा ह्या यांचा ऍप वापरता वापरता जाहिराती बघण्यासाठी सुद्धा जो खर्च आहे हा खर्च आपण आजही आपल्या खिशात पे करतो म्हणजे काय तर मित्र प्रत्येक महिन्याला आपण कमीत कमी दोनशेचा इंटरनेटचा पॅक मारतो रिचार्ज मारतो दोनशेचा जर पॅक म्हणला तर मित्रो वर्षाला आपण चोवीसशे रुपये खर्च करतो आणि ह्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या ऍप वापरता वापरता त्यांच्या जाहिराती बघतो आणि त्यांना काय करतो मोठं करायला सुरुवात केलेली आहे मित्रो याच सिस्टीम मध्ये जेवढा इंटरनेट वापरताय जेवढा इंटरनेट रिचार्ज करताय त्याच्यामध्ये तुमचा अजून खर्च वाढेल तो म्हणजे साधारण एक हजार रुपये खर्च वाढेल हा एक हजार रुपये खर्च वाढला तरी कंपनीनं तुम्हाला काय दिलंय एक हजार मध्ये हे पहिलं समजून घ्या कंपनीनं आपल्याला जवळपास तेरा हजार सातशे रुपये चे एक्स्ट्रा शेअर्स दिलेले आहेत जे कंपनीचे कॉइन्स असणार आहेत तेरा हजार सातशे रुपयेचे कारण का तुम्ही कंपनीवर विश्वास ठेवताय कंपनीचं तुम्हाला आजही कुठल्या प्रकारचं इन्कम येत नाही आणि तुम्ही कंपनीवर विश्वास ठेवून व्हेरिफिकेशन केलंय म्हणून कंपनीनं तुम्हाला कंपनीचे जवळपास दोनशे युरोचे शेअर्स दिलेले आहेत ज्याची इंडियन करन्सीमध्ये व्हॅल्युएशन जर काढली तर मित्रो जवळपास तेरा हजार सातशे रुपयांपेक्षा जास्त होते या पद्धतीने पहिला इन्कम आपल्याला दिलेलाच आहे त्याच्यामध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट जवळपास नील होऊन जाते तरीही तुम्हाला कंपनीनं काय सांगितलेलं आहे एक हजार रुपये दिल्यानंतर तुम्हाला कंपनी पर मंथ सात हजार रुपयेचं इन्कम देणार आहे म्हणजे वर्षाचा जवळपास पंच्याऐंशी हजार रुपये इन्कम असणार आहे त्याचबरोबर तुम्ही एकटे जर केला तर पंच्याऐंशी हजार मिळतील तुम्ही जर दहा मित्रांना घेऊन आला तर मित्र तुमचा इन्कम जो असणार आहे तो पर मंथ जवळपास सत्याहत्तर हजार आणि वर्षाला जर विचार केला तर मित्र हो नऊ लाख चोवीस हजार इतकी मिळवण्याची संधी या छोट्याशा एक हजार मध्ये आपल्याला मिळते त्यामुळे जास्त गोष्टींचा विचार न घेता तुम्हाला तुम्ही तुमचं पर्सनल रिप्शन करून घ्या पर्सनल रिप्शन झाल्यानंतर या पद्धतीनं प्रत्येकाने जर आपण गेलो मित्र हो खूप मोठा एक इन्कम जे आपल्याला आपलं स्वप्न पूर्ण करू शकतो असा इन्कम मिळवण्यासाठी किंवा हाय इन्कम मिळवून देण्यासाठी आम्ही तुम्हाला तयार आहोत कंपनीच्या बाबतीत कंपनीच्या सिस्टीमच्या बाबतीत तुमच्या काही टेक्निकल बाबी असेल त्याच्यासाठी जो लागणारा सपोर्ट आहे तो मी असेल आमचे काही जे लिडर्स आहेत ना आम्ही सगळे तुम्हाला देऊ लवकरात लवकर ज्यांनी पर्सनल केले नसेल त्यांनी पर्सनल करा आणि बिझनेसला सुरुवात करा त्याचबरोबर नवीन जास्तीत जास्त लोकांना रजिस्टर करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून कंपनीचा हा फ्रीचा ऑप्शन जो आहे किंवा रजिस्ट्रेशन फ्रीचा ऑप्शन आहे कंपनी सुरू होईपर्यंत आपल्याला हा असेल त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन फ्रीचा ऑप्शन बंद होईल आणि पेड रजिस्ट्रेशनचा ऑप्शन आपल्याला सुरू होईल तत्पूर्वी आपल्याकडे किमान आपल्या स्वप्नातला पैसा मिळवू नये रजिस्ट्रेशन करून घ्या याचबरोबर मित्रो मित्र जे पर्सनल करणार आहोत आपण यासाठी आपल्याला चार डॉक्युमेंट पैकी कोणतंही एक डॉक्युमेंट याच्यामध्ये आधार कार्ड तुमचं पॅन कार्ड तुमचं ड्रायव्हिंग लायसन किंवा कलर मध्ये असणार मतदान ओळखपत्र या चार डॉक्युमेंटपैकी एक डॉक्युमेंट प्लस तुमचा एक सेल्फी लागेल म्हणजे इथं व्यक्ती व्हेरीफिकेशन आपण करतो यासाठी ह्या चार गोष्टी साठी लागतील यातल्या कोणत्याही दोन गोष्टी तुम्ही प्रोव्हाइड करून तुमचं पर्सनल रिप्शन करून घेऊ शकता याच्या बाबतीत अजून काही माहिती असेल तर तुम्ही तुमच्या अप्लायन्सशी संपर्क साधा त्याचबरोबर आम्हालाही संपर्क साधला तरी चालेल पण पहिल्यांदा त्याच्या आधी अप्लायन्स कन्सल्ट आणि मग संपर्क साधा जेणेकरून आम्हालाही सोपं जाईल या व्यवसायासाठी माझ्याकडून शुभेच्छा धन्यवाद